So the next point is sign convention used for bending moment diagram. Sign convention used for bending moment diagram. See, till now you have used the clockwise moment as positive and anti-clockwise moment as negative. बरोबर असंच वापरले ना. इन अप्लाइड मेकॅनिक्स यू हॅव यूज्ड क्लॉकवाईज मोमेंट पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मोमेंट निगेटिव्ह. या टॉपिकमध्ये बाळांनो ते तुम्हाला विसरायचं आहे. हिअर वी आर गोइंग टू यूज द साईन कन्व्हेन्शन बाय युझिंग द टेक्निक which is called as sagging and hogging. तुम्ही म्हणणार ऑलरेडी आम्हाला माहीत असेल साईन कन्व्हेन्शन मास्टर कुसा म्हणतोय. डिलीट करा आणि काहीतरी नवीन लक्षात ठेवा. द यूज ऑफ दिस सॅगिंग अँड हॉगिंग इज दिस इज द टेक्निक विच इज यूज टू डिटरमाइन द साईन कन्व्हेन्शन व्हेन देअर इज बेंडिंग. हे टेक्निक आहे. द शॉर्टकट इज क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. हा त्याचा शॉर्टकट आहे. बट वेन यू आर गोइंग टू यूज दिस बेंडिंग इन थर्ड इयर मीन्स स्ट्रक्चर्स डिझाईन, इन लास्ट इयर इन डिझाईन टॉपिक्स, ॲट दॅट टाईम इफ यू आर गोइंग टू यूज द सॅगिंग अँड हॉगिंग देन युअर आन्सर विल बी करेक्ट. इफ यू आर गोइंग टू यूज दिस टेक्निक देन द पॉसिबिलिटी इज दॅट युअर आन्सर मे बी रॉंग. But if you use this technique, then it will be useful for you. त्यावेळेला कुठलाही तुमचा प्रॉब्लेम चुकणार नाही. So every problem, when there is bending, you will have to use sagging and hogging. Now, what is mean by sagging and what is mean by hogging? We'll consider one example. Suppose this is the cantilever beam. And on this cantilever beam, if I apply the upward load at the free end, then because of this load, the beam will deform in this fashion. This type of bending is called as sagging. Ilaga manaycha sagging. And the sagging moment is called as positive. पहिल्यांदा मी बेंडिंग म्हटलं, मग नंतर मी मोमेंट म्हटलं. बेंड झाल्यानंतर बेंडिंग हे कशामुळे होणार आहे बाबांनो? बिकॉज ऑफ द जनरेशन ऑफ मोमेंट. सो बिकॉज ऑफ द मोमेंट अपवर्ड बेंडिंग जे होईल त्याला काय म्हणायचं? सॅगिंग. द सेकंड वन इज कन्सिडर वन मोर एक्झाम्पल वेअर कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू पॉइंट लोड ॲट फ्री एंड अँड दिस लोड इज डाऊनवर्ड. So because of this load, the bending will be downward. So this type of bending is called as a hogging. Alaga manaycha hogging. And hogging bending moment is negative. Normally asa je bending asle ela manaycha sag, that is sagging. And because of the sagging, this moment is called as positive, and because of hogging, this moment is called as negative. He sagyana samajle? सोप्या भाषेत अपवर्ड बेंडिंग इज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड बेंडिंग इज निगेटिव्ह. हे सोप्या भाषेत. ओके, म्हणून तुम्ही असं सांगायचं नाही अपवर्ड बेंडिंग डाऊनवर्ड बेंडिंग, ती कळत नाही. ओके, सॅगिंग हॉगिंग. सॅगिंगला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. हॉगिंगला काय म्हणायचं? निगेटिव्ह. आता काही शिक्षक शिकवताना मी मुद्दा म्हणून ॲड करतो, हे कन्व्हेन्शन शिकवतात पण लक्षात ठेवायला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. म्हणजे मी आता तुम्हाला ती पद्धत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट मोमेंट ॲट दिस पॉईंट ए बिकॉज ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ दिस फोर्स एफ अँड सपोज इट्स लेंथ इज एल. सो मोमेंट ॲट ए इक्वल टू काय असणार सांगा? मोमेंट ॲट ए, मोमेंट ॲट ए काय? एफ इंटू एफ इंटू
F into L. मोमेंट म्हणजे काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो F into L. आता हा मोमेंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? का पॉझिटिव्ह आहे? सॅगिंगमुळे पॉझिटिव्ह आहे. पण जर तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वापरला असता तर काय आला असता? काय आला असता? मी काय म्हणलं तुमच्या लक्षात आलं? त्यामुळे मास्टर सांगताना हे जर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज वापरत असेल तर तो काय सांगतो? तुम्ही जे रेग्युलर साईन कन्व्हेन्शन वापरता त्याच्याबरोबर काय वापरा? अपोजिट. मग तसं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण असंच लक्षात ठेवूया, अपवर्ड बेंडिंग इज पॉझिटिव्ह अँड डाऊनवर्ड बेंडिंग इज निगेटिव्ह. मीन्स इफ इट इज सॅगिंग देन पॉझिटिव्ह, इफ इट इज हॉगिंग देन निगेटिव्ह. हे ओरिजिनल साईन कन्व्हेन्शन आहे. हे जे तुम्ही साईन कन्व्हेन्शन वापरलं आहे हे बाळानो शॉर्टकट होता आणि ह्याचा ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये काही इफेक्ट होत नव्हता, त्यामुळे तुम्ही हे वापरलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय? अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह. तुम्ही उलटं पण लिहू शकताय, डाऊनवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, अपवर्ड फोर्स निगेटिव्ह. या बाजूचे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह होतील, या बाजूचे निगेटिव्हचे पॉझिटिव्ह होतील. आन्सर काय येणार? परत सेमच येणार होतं. बट व्हेन यू आर गोइंग टू ड्रॉ द BMD डायग्राम देन आपण फक्त एकच साईड घेतो, आयदर राईट साईड ऑर लेफ्ट साईड. अगोदर काय असायचं? राईट पण असायचे आणि काय असायचं? लेफ्ट पण. त्यामुळे राईटचे पॉझिटिव्ह असेल तर लेफ्टचे काय व्हायचे? निगेटिव्ह. आता तसं नाही होणार आहे. ओके, सो व्हाईल ड्रॉइंग द BMD डायग्राम वील हॅव टू यूज सॅगिंग अँड हॉगिंग. त्यामुळे हे नॉर्मल कुठला पण साधा प्रॉब्लेम असेल तर हे चालेल, बट फॉर द डिझाईन व्हेन एवर यू आर गोइंग टू सी द बेंडिंग मोमेंट डायग्राम देन यूज सॅगिंग अँड हॉगिंग. मिक्स करायचं नाही, अर्धी बाजू क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, अर्धी बाजू सॅगिंग हॉगिंग, उत्तर येणार नाहीत. गो विथ सॅगिंग अँड हॉगिंग. समजलं सगळ्यांना? नाव मग आता हा मोमेंट काय आहे बघा, पॉझिटिव्ह. हियर सपोज दिस पॉइंट इज ए, दिस फोर्स इज एफ, दिस डिस्टन्स इज एल, देन मोमेंट ॲट ए इज इक्वल टू काय येणार? एफ इंटू एल. आता काय करायचं बघा, लक्ष द्या, मी सांगतो. अपवर्ड आहे बेंडिंग की डाऊनवर्ड आहे कसं शोधायचं? ज्या पॉईंटला तुम्ही कॅल्क्युलेट करायला आहे दॅट पॉईंट यू हॅव टू कन्सिडर ॲज फिक्स पॉईंट. आता तो ऑलरेडी आहे, प्रत्येक वेळेला तो असेल असं नाही. सो वी हॅव टू कन्सिडर धिस पॉईंट ॲज फिक्स पॉईंट. सो इफ दिस पॉईंट इज फिक्स देन दिस बीम विल बेंड डाऊनवर्ड, दॅट इज हॉगिंग. सो इट इज निगेटिव्ह. आता तुम्हाला हे दुसऱ्या एका एक्झाम्पलमध्ये दाखवतो तुमच्या लक्षात येईल. सो कन्सिडर सिम्पली सपोर्टेड बीम, पॉइंट ए बी सी डी ई. नाउ इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट बेंडिंग मोमेंट ॲट ए, सो बेंडिंग मोमेंट ॲट ए इज इक्वल टू, मी या सगळ्या फोर्सेसना नावं देतो काहीतरी, रिॲक्शन ॲट ई, रिॲक्शन ॲट सी, रिॲक्शन ॲट ए, रिॲक्शन ॲट बी, रिॲक्शन सॉरी फोर्स ॲट बी अँड फोर्स ॲट डी. विल मेन्शन द डिस्टन्स ॲज ए बी सी डी. सांगा मोमेंट मला आता. मोमेंट ॲट ए, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए. मगाशी एकच फोर्स होता त्यामुळे एकच होता, एकापेक्षा जास्त झाली तर काय होणार त्यांची? आता ॲडिशन, सॉरी डि समेशन. सो समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए कुठनं स्टार्ट करायचं सांगतो, इथं शोधायचं असेल तर त्या एंडनी स्टार्ट करायचं. हां सांगा, आर ई इंटू डिस्टन्स डी, आर ई इंटू डिस्टन्स डी. सॅगिंग ऑर हॉगिंग कसं ओळखलं? सॅगिंग ए पॉईंट फिक्स आहे का इथं? नाही, पण आपण काय कन्सिडर करायचं आता? तो फिक्स आहे. सो कन्सिडर दिस पॉईंट ॲज फिक्स अँड बिकॉज ऑफ दिस लोड इट विल बेंड अपवर्ड. सो अपवर्ड बेंडिंग इज सॅगिंग. सॅगिंग मीन्स पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह. नाव नेक्स्ट, एफ डी इंटू सी, एफ डी इंटू सी, दिस विल बेंड डाऊनवर्ड. ओके, बिकॉज ऑफ दिस फोर्स.
डाउनवर्ड बेंडिंग म्हणजेच काय हॉगिंग, हॉगिंग म्हणजेच काय निगेटिव्ह. देन नेक्स्ट आर सी इन टू डिस्टन्स बी बिकॉज ऑफ दिस फोर्स द बेंडिंग विल बी अपवर्ड, अपवर्ड मीन्स सॅगिंग, सॅगिंग इज पॉझिटिव्ह. एफ बी इन टू डिस्टन्स ए हॉगिंग, सो माइनस. साइन कन्व्हेन्शन सगळ्यांना समजले, साइन कन्व्हेन्शन सगळ्यांना समजले. ओके, व्हॉट इज द साइन कन्व्हेन्शन फॉर बेंडिंग मोमेंट डायग्राम, सांग पटकन बाद. संपलं, सॅगिंग इज पॉझिटिव्ह, हॉगिंग इज निगेटिव्ह. मग पुढच्यानं प्रश्न विचारला, व्हॉट इज सॅगिंग, अपवर्ड बेंडिंग इज सॅगिंग. व्हॉट इज हॉगिंग, डाउनवर्ड बेंडिंग इज हॉगिंग. समजलं सगळ्यांना? सो इथनं पुढं बाळानो हे तो रे दिवस विसरायचं आहे आणि तुम्हाला साइन कन्व्हेन्शन काय वापरायचं आहे. ओके, पण आता व्यवस्थित विचार केलं तर तुमच्या एक लक्षात येईल, व्यवस्थित विचार केलं तर हां मी दाखवतो, लक्ष द्या. ते पण सांगतो तुम्हाला, इन टर्म्स ऑफ क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचं असेल ते पण सांगून ठेवतो आत्ताच. हां, सपोज दिस इज द सेक्शन, सेक्शन म्हणजे काय, वेअर यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ऑर शिअर फोर्स. ओके, आता लक्ष द्या, हा पॉइंट आहे. सो दिस इज द सेक्शन, सेक्शनच्या राईटचा अपवर्ड फोर्स घ्या. हा अपवर्ड फोर्स जो आहे तो कसा तयार करतोय मानू, सॅगिंग की हॉगिंग, सॅगिंग. म्हणजे सेक्शनच्या राईटचा अपवर्ड फोर्स काय तयार करतोय, सॅगिंग. आणि सॅगिंग म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह. पण आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये बघा, सेक्शनच्या राईटचा काय हा, मग सेक्शनच्या राईटचा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट काय आहे, या फोर्सनं मुवमेंट तयार केला अँटी क्लॉकवाईज. पण तो सॅगिंग आहे की हॉगिंग आहे, सॅगिंग आहे. म्हणजे हा सॅगिंग आहे म्हणून तो काय झाला, पॉझिटिव्ह. सेक्शनच्या राईटचा अँटी क्लॉकवाईज काय आहे, पॉझिटिव्ह. नाव विल सी द क्लॉकवाईज, मी कंबाईन करून सांगालो आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी हे जे सांगवलं हे विसरायचं आणि काय लक्षात ठेवायचं, सॅगिंग अँड हॉगिंग. जर एखाद्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजनं सोडवायचंच आहे त्यासाठी लिहून ठेवायला होती. ओके, नाव हा फोर्स घ्या एफ डी, एफ डी हां मोमेंट ॲट ए. एफ डी काय तयार करतो आहे, हॉगिंग. हॉगिंग म्हणजे काय आहे, निगेटिव्ह. आता हे विसरा दोन मिनटं. आता त्यानं मोमेंट कसा तयार केला आहे, क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज मोमेंट तयार केला आहे त्याने, पण तो क्लॉकवाईज मोमेंट काय आहे, हॉगिंग आहे. हॉगिंग म्हणजे काय, निगेटिव्ह. त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवा, सेक्शनच्या राईटचा अँटी क्लॉकवाईज मोमेंट, क्लॉकवाईज मोमेंट जे तुम्ही आधी लक्षात ठेवलेलं त्याच्याबरोबर काय आहे, अपोजिट आहे. म्हणून तुम्हाला मी म्हटलं की अपोजिट आहे असं लक्षात ठेवा. आता लेफ्ट चेक करूया जरा, हे राईट झालं, आता काय चेक करूया, लेफ्ट. सो विल कॅल्क्युलेट द मोमेंट ॲट ई, ईला कॅल्क्युलेट करूया ईला. सो समेशन ऑफ मोमेंट ॲट ई इज इक्वल टू, सगळ्याच पॉईंटचं घेणार नाही मी, टू शो ऑन लेफ्ट साईड तेवढेच घेणार आहे. आता ईला मी कॅल्क्युलेट करायला, म्हणजे ई काय आहे, द ई पॉईंट इज सेक्शन. समजलं, ई पॉईंट हा काय आता, सेक्शन. आता याचा मोमेंट घ्या एफ डीचा, एफ डीचा मोमेंट, एफ डी इन टू डिस्टन्स, एफ डी इन टू डिस्टन्स एल मायनस डी. हां एवढेच डिस्टन्स पाहिजे ना, अरे सॉरी 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 डी मायनस सी, सॉरी सॉरी डी मायनस सी. सो एफ डी इन टू डिस्टन्स, ओके डी मायनस सी. आता तो काय तयार करायला आहे, दिस पॉईंट इज फिक्स. सो काय होणार हा, डाउनवर्ड बेंड. डाउनवर्ड बेंड म्हणजे काय, हॉगिंग. हॉगिंग म्हणजे काय, निगेटिव्ह. एफ डीचा मोमेंट काय आहे, निगेटिव्ह. आता एफ डीचा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे चेक करा, काय आहे. सो सेक्शनच्या लेफ्टला अँटी क्लॉकवाईज काय आहे, राईटला अँटी क्लॉकवाईज काय आहे, बघा. म्हणजे राईटचा आहे तो लेफ्टला परत काय होतो, अपोजिट. हां आता हा फोर्स घ्या,
आर सी इंटू डिस्टेंस डी माइनस बी, आर सी इंटू डिस्टेंस डी माइनस बी, सैगिंग की हॉगिंग अपवर्ड बेंडिंग म्हणजेच काय सॅगिंग, सॅगिंग म्हणजे काय? सो इथे मी पॉझिटिव्ह लिहितो. हां, आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये चेक करा. क्लॉकवाईज, आता क्लॉकवाईज मोमेंट कसा आला आहे? पॉझिटिव्ह. बघा, म्हणून लक्षात ठेवताना असं ठेवायचं, सेक्शनच्या राईटचा अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज ह्याच्याबरोबर ऑपोजिट इकडे, हे लक्षात ठेवू नका, हे लक्षात ठेवा. सॅगिंग हॉगिंग, व्हॉट इज मीन बाय सॅगिंग? अपवर्ड बेंडिंग. व्हॉट इज मीन बाय हॉगिंग? ज्याला कुणाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पाहिजे त्यांना हे लिहून ठेवा, कधी ना कधी जर हे उपयोगाला येईल. पण द बेसिक दॅट वी आर गोइंग टू इज sagging and hogging. This is the sign convention which is used for bending moment diagram. Write down.